हरि ओम, मी आशिष साहेबराव पाटील, व्यवसायाने वकील आहे. मी बापूकडे कसा आलो, केव्हा आलो, याच्याबद्दलचा फार उत्कृष्ट असा अनुभव मला मिळाला आहे. म्हणजे याच्यापूर्वी बापूकडे अनेक माझे मित्र होते, नंतर आमच्या गल्लीतच पहिले उपासना केंद्र होतं गणेश कॉलनीत एस जी या अण्णांकडे. त्यावेळेस मी कधी बापूकडे फिरकून पाहिलं नाही किंवा मला वाटलंही नाही की बा आपण बापूकडे जावं. पण ऑगस्ट 2016 गोष्ट आहे, मी कलेक्टर ऑफिसमधून कोर्टात जात असताना नारायण पाटील म्हणून ट्रॅफिक हवालदार यांनी मला एस पी ऑफिससमोर थांबवलं आणि लायसन आहे का विचारलं. लायसन मी दाखवलं, त्यानंतर म्हणे मग आर सी बुक दाखवा. म्हणतो बा माझं ऑफिसला बॅग आहे त्याच्यात ते आर सी बुक आहे, परंतु एक मात्र माझ्या गाडीला वकिलाचा लोबो नाही आहे. आणि त्यांना ते मी पण सांगितलं किंवा मी ॲडव्होकेट आहे का काय असं मी त्यांना काहीही सांगितलं नाही. आणि मग ते म्हणे तुम्हाला शासनाला 100 रुपये दंड भरावा लागेल. म्हणतो बा माझी गाडी लागली असं तुम्ही जमा राहू द्या, मी आर सी बुक मागवतो, मगच मला गाडी सोडा. अहो म्हणे त्याच्यापेक्षा जर शासनाला 100 रुपये दिले तर काय फरक पडणार तुम्हाला. म्हणतो बा मी शासनाला 100 रुपये द्यायला तयार आहे, परंतु मी अन्य काही देणार नाही. नाही म्हणे मी मागतो कुठे आहे. मग आमचा तो संवाद चालला असताना माझा तो स्वभाव पाहून त्या ट्रॅफिक पोलिसांनी मला त्यांच्या बापूबद्दल गुणसंकेतन करणं चालू केलं. आणि मग बोलता बोलता त्या ट्रॅफिक पोलिसांनी फक्त एकच शब्द सांगितला की संकटाच्या वेळी आमचा बापू धावून येतो. म्हणतं असं सगळेच सांगतात असं मी मला ते मनात म्हणून तिथून कसं मला सुटका विन तसं सुटका केली आणि गेलो घरी. आणि त्याच्यानंतर त्याच महिन्यात ऑगस्ट महिन्यात आमच्या गावातली मंडळी माझी भाऊबंदकी काका आजोबा वगैरे हे मथुरेला भागवत सप्ताहाला होता, तिथ्या भागवत सप्ताहाचं आमंत्रण होतं म्हणून तिथं जायला निघाले. मग माझी आई म्हणे मी पण त्यांच्यासोबत जाऊ का. म्हणतो अवश्य जा, तुला सोबत होऊन जाईन, सगळ्यासोबत आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत. तर म्हणून त्यांना आता आमच्या गावची मंडळी भुसावळून बसणार होती म्हणून मग मी आईला भुसावळपर्यंत सोडत गेलो. सगळ्यांचं रिझर्वेशन होतेच. आईला सोडत जात असताना राजेंद्रनगर डाऊनचा सकाळी आमची गाडी येण्याच्या अगोदर आला आणि तो जळगावला थांबला. मग जळगावला थांबल्यानंतर मग तो गेल्यानंतर आमची गाडी आली आणि त्यात आम्ही बसलो. भुसावळला गेलो, भुसावळला सगळ्या नातेवाईकांची ओळख भेट झाली, त्यांच्या हवाली माझ्या आईचं भेटघाट दाखवून दिल्यानंतर मग मी भुसावळून ते गेल्यानंतर मग मी भुसावळून परत जळगावला यायला निघालो. माझ्या अंगात फक्त नाईट ड्रेस होता आणि खिशात 20-30 रुपये होते आणि मी भुसावळ तर जळगाव परत रिटर्नचं तिकीट काढलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काही पैसा नाही आणि तेव्हा माझ्याजवळ इतर साधने नव्हते, ATM कार्ड वगैरे असं काही कोणतं नव्हतं. आणि भुसावळून येताना सकाळी अपचा जो राजेंद्रनगर आहे तो राजेंद्रनगर हा डायरेक्ट मनमाडला थांबतो, जळगावला थांबत नाही. पण मला अज्ञान होतं, मी कोणाला विचारलं नाही, डाऊनचा थांबला म्हणजे अपचा पण थांबेन या दृष्टीने मी तिच्यात बसलो. आणि बसल्यानंतर जसं जळगाव आलं तसं ती गाडीचा स्पीड वाढला. मग स्पीड वाढल्यानंतर तर माझ्या काय आता कसं होईन, वर्किंग डे आहे, कोर्टात केसेस आहेत, खिच्यात पैसे नाही, तिकीट फक्त जळगावचं आहे आणि मी शहादूक पण नकलून आणखीन रिझर्वेशनच्या डब्यात बसलो आहे. आणि मग त्यावेळेस नेमकं आठवलं की संकटाच्या वेळेस आमचा बापू धावून येतो, नारायण पाटील यांचा शब्द. बघू बापूची प्रचिती खरा बापू आहे का. आणि मग मी लगेच धावा करायला लागलो, बापू बघ तुझं खरा असेल ना तर बघ मला आता याच्यातून काहीतरी मार्ग काढशीन काय असं मी बोललो. आणि काही नाही, 5-6 मिनटं झाले आणि जळगाव सोडलेलं होतं गाडीने. आणि पुढे मसावत म्हणून एक गाव आहे, त्या मसावत गावाच्या प्लॅटफॉर्मला गाडी थांबली. मला आजूबाजूचे माझ्या शेजारचे बोगीतले लोक म्हणे गाडी थांबली तरच उतरायचं, नाही तर उतरू नका.
रिस्क घेऊ नका म्हणतं नाही नाही मी गाडी थांबली तरच उतरणार. आणि बरोबर गाडी प्लॅटफॉर्मला थांबली, मी गाडीतनं उतरलो आणि तोंड फिरवून गाडीकडे तोंड करून उभा राहिलो आणि गाडी हल्ली. फक्त आणि फक्त माझ्यासाठीच गाडी तिथं थांबली होती असं मला वाटलं काही क्षणात. आणि मग लगेच तिकडनं नाशिक शटल आली आणि तिच्याने जळगावला मी विथिन 5 ते 10 मिनिटात पोचलो. अशा प्रकारे संकटाच्या वेळेस धावून येतो हे वाक्याची प्रचिती मला प्रथम आली. असा हा माझा सद्गुरू. हा नुसता सद्गुरूच नाही, हा मला सुधरवणाराही आहे, मला चांगलं वळण देणारही आहे आणि माझ्यामध्ये खूप प्रगती त्याने करून आणली तेव्हापासून तर आजपर्यंत. अंबज्ञ नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.